बोलू नका आपण नुकतंच महाराष्ट्रामध्ये राजकोट येथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं चित्र आपल्याला संबंध महाराष्ट्रभर दिसत आहे. आणि ह्या पुतळा पाडण्यामागं राज्यशास्त्राचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे. भ्रष्टाचाराची यंत्रणेमुळं अवघ्या 8 महिन्यातच महाराजांचा अश्वरूप पुतळा त्या ठिकाणी पडला जातो आणि मंत्री महोदय त्या ठिकाणी वाऱ्याने पडलं म्हणतात. यासारखं या निर्लज्ज सरकाराचं हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. या 350 वर्ष झाले तरीसुद्धा गडकिल्ले सुरक्षित आहेत, परंतु महाराजांचा पुतळा घाईघाईमध्ये करणं आणि राजकीय इव्हेंट करण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याची जी घाई केली, ही घाई तमाम शिवप्रेमींच्या दुःखाला कारणीभूत ठरलेली आहे. आज तो पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे या शिवद्रोही सरकारने जे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महाराजांना देखील सोडलेलं नाही, त्यामुळं संबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमीवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि या भ्रष्ट यंत्रणेला, या माजलेल्या सरकारला पडदिशी या नैतिक अधिकार नाही त्यांना सरकारवर राहण्याचा. आज आम्ही सोलापूर जिल्हा युवासेनेच्या वतीने या शिवद्रोही सरकारचा जाहीर निषेध आम्ही युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहे. आणि महाराष्ट्र सरकारला हा इशारा देत आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराजांचा मोठा पुतळा उभा नाही राहिला तर एकही मंत्र्याला आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही. हा गर्भित इशारा या माध्यमातून, युवासेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे.